नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपीया चॅनलवर तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला एकदम छान अशी सोप्या पद्धतीची कोणताही घरगुती मसाला किंवा दुकानातील मसाला न वापरता एकदम टेस्टी अशी भाजी दाखवणार आहे. खडे मसाले वापरायचे नाहीत आपल्याला यामध्ये. तर इथं मी कांदा असा फोडून असं डायरेक्ट अशा शेगडीवर आचेवर भाजून घेत आहे. जसं कांदा भाजून घ्यायचा तसं सुकं खोबरं असंच आचेवर भाजून घ्यायचं. तर 2 चमचे धने घेतलेले आहेत आणि काही सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. कढईत टाकायचे, यावर किंचितसं तेल व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. धने भाजले गेले पाहिजेत आणि मिरच्यावरही डाग पडले पाहिजेत. थोडं छान असं मिरच्या दाबून दाबून असं भाजून घ्यायचं. ते काढून घेऊ आता. त्या भाजून घेतलेल्या साहित्यामध्ये लसूण टाकायचं, कोथिंबीर, त्याचं मिक्सरला बारीक असं वाटण करून घ्यायचं. गरज पडली तर पाण्याचा वापर करायचा, पण अगोदर सुक्कच असं मिक्सरला बारीक करायचं आणि नंतर पाण्याचा वापर करायचा. आता इथं मी गवारीची शेंग घेतलेली आहे, छान अशी निवडून घेतलेली आहे. जेवढ्या निघतील तेवढ्या शिरा काढून टाकायच्या आणि असे कट करून घ्यायचे. त्यामध्ये तेल टाकायचं, तेलामध्ये आता हे जे वाटण बनवलेलं ते टाकायचं. छान असं परतून घेऊ जातो तेलामध्ये. सगळं साहित्य भाजून घेतलेलंच आहे, फक्त लसूण आणि कोथिंबीर कच्चा, त्याच्यामुळं छान असं परतून घ्यायचं. जेवढं छान परताल तेवढी भाजी छान बनते. रस्सा यामध्ये हळद, हळद टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं. आता हे परतत असताना हे वाटण केलेलंच पाणी किंचितसं टाकणार आहे, बाकीच्या पाण्याचाही वापर करणार आहे. पाणी टाकून टाकून छान असं परतून घ्या. आता गॅसच्या कमीच ठेवायची. तिथं छान परतलं गेलेलं आहे, तेल शिटलेलं आहे बाजूने. शेंगा टाकायची यामध्ये. तर गॅसच्यात मोठी करायची, थोडंसं शेंगा टाकून परतून घेऊ थोडंसं. यामध्ये गरजेनुसार पाणी, जसा रस्सा लागतो घट्टसर पातळसं पाणी टाकायचं. यामध्ये चवीनुसार कमी आचेवर ताट झाकून शेंगा व्यवस्थित शिजून घेऊ. अधूनमधून चेक करायचं. भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करून टाकायचा बारीक कट केलेली कोथिंबीर. आता ही भाजी तयार झालेली आहे. नक्की बनवा एकदम सोपी पद्धतीची भाजी, आणि कशी झाली तेही मला कमेंटमध्ये सांगा. अशा माझ्या सोप्या पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीजला लाईक करा.